बनवणार आहे मिठाचं कारलं. तर कारल्याच्या अशा गोल गोल चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर हे लाईक खूप जास्त असे निबर कारले नाही, तर मीडियम आहे. तर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे थोड्या वेळ, 5-6 मिनिट हे मीठ टाकून ठेवलेलं आहे कट करून. तर आता हे स्वच्छ पाण्याने म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि त्याच्या तव्यामध्ये सगळे हे धुवून घेतलेले आहेत कारल्याचे गोल. तव्यामध्ये तेल टाकलं आहे आणि या तव्यामध्ये भाकरी केलेल्या आहेत, त्यामुळे तसा तवा दिसत आहे. हे चकले टाकून घेत आहे. आता हळद आणि कडू नाही होत काही नाही, खूप असे छान लागते. आता भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा दहा भाकरी त्यासोबत तोंडी लावायला खूप छान लागते. आता मला तर खूप आवडते आहे त्याच्यावर. आणि भरलेलं भरून केलेलं शेंगदाण्याचं कोके, ती पण रेसिपी आहे कारल्याची. काय नाही, चवीनुसार तुम्ही टाकून घेते. आता आपल्याला यामध्ये काहीच टाकायचं नाही, छान असे कमी गॅस करून परतून घ्यायचे आहे. तरी सांडग्याची भाजी केलेली आहे, वडे सांडगे पाहू शकता. गरमागरम बाजरीच्या भाकरी पाहू शकता का, छान परतलेले आहे. आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायच्या घ्या. तर आता आपली हे कारल्याच्या चकल्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि छान झाल्या. गॅस आता मी बंद करून घेते. तयार आहेत कारल्याच्या चकल्या या खायला.